तर नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी घोटी या पाणीदार भागातच दुष्काळाच्या झळा बसतायत. धरणांच्या या तालुक्यातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी डोंगर माथ्याहून पायपीट करत विहिरीच्या तळाशी असलेलं पाणी शोधावं लागतंय. वाडा रस्त्यावरून या महिला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीवरती हंडाभर पाण्यासाठी पहाटेपासून रांगा लावतात आणि तब्बल 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करत आपल्या कुटुंबियांची तहान भागवण्यासाठी नागरिकांना अपार कष्ट घ्यावे लागतात. नाशिकच्या भावली धरण परिसरात असलेल्या गावांमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. धरणांचा जिल्हा अशी नाशिकची ओळख. याच धरणांच्या जिल्ह्यातील सर्वाधिक धरणं असलेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये मी आता आहे. मी आता धारवाडी गावामध्ये आहे आणि धारवाडी गावामधल्या गावच्या या विहिरीवरती आहे. आपण जर खाली बघितलं तर दृश्य आपल्याला बरंच काही सांगून जात आहे. या विहिरीने तळ गाठलेला आहे आणि या तळ गाठलेल्या विहिरीमधून केवळ घोडभर पाण्यासाठी या महिला अशा पद्धतीनं कसरत करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. बादलीच्या सहाय्यानं या महिला हे गढूळ पाणी जे आहे ते वरती काढत आहे आणि हे भरलेलं गढूळ पाणी जे आहे ते पाणी पिण्यासाठी वापरत आहे. खरं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, मात्र ज्या वेळेला अर्थात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या महिलांना हंडाभर पाण्यासाठी अशा पद्धतीची जीवघेणी कसरत करावी लागते. जीवघेणी कसरत यासाठी कारण आता आपण ज्या विहिरीवर उभा आहे या विहिरीपासून तब्बल 2 किलोमीटर वरती असलेल्या डोंगरांवरनं या महिला या विहिरीवरती येतात आणि हंडाभर पाण्यासाठी अशा पद्धतीची कसरत करत असतात. ज्या महिला या विहिरीवरती आलेल्या आहेत त्यांच्यापैकी काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, तुम्ही या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी आलेला आहात, किती दिवसांपासून तुम्हाला हा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय? किती महिलांचा तो डोंगर आहे जो चढून तुम्ही खाली येत असतात? किती काय त्रास होतो तुम्हाला वरतून पाणी घ्यायला यायला? आम्हाला त्रास आहे पाण्याचा, म्हणजे वरती चढ आले रोज दिसत 4-5 केप वरती या आणि मग कपडे धुवाय नाही ते मग धरणाव जाया लागत पोर सोर जेवून सगळी उन्हाचे. याच्यामुळे तुमचा रोजगार वगैरे बुडतो का काय नेमकं? हा, म्हणजे कामच येतात, काम टाकून बा निजता पाणी व्हायची मग लागायचा डांब त्याच्यामुळे पाणी व्हायला लागतं. आणखी काही महिला आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. आणखी ह्या महिला जर बघितलं तर एक एक हंडा जे आहेत ते या ठिकाणून भरताय. ताई, तुम्ही बादलीनी पाणी वरती काढताय, किती त्रास होतो तुम्हाला हे पाणी वर काढताना आणि वरती घेऊन जाताना? लय त्रास होतो, वरती घेऊन जाताना लय त्रास होतो. किती वरती जावं लागतं? घर कुठे आहे तुमची? लय वरती जावं लागतोय. वरती जावं हा, पोरा सोरासाठी कुठून आणावं लागतंय. मग हे पाणी तुम्ही प्यायला वापरतात का? इतकं गढूळ पाणी प्यायण्यासाठी वापरतो. पाणीच नाही तर काय करायचंय? मग आंघोळीला आणि कपड्यांना कुठलं पाणी वापरता? मग आपण बघतोय हे जे गढूळ पाणी आहे हे गढूळ पाणी लोक पिण्यासाठी वापरतात, आंघोळीसाठी असेल किंवा कपडे धुण्यासाठी असेल त्याचा तर विचारच सोडून द्यायचा अशी परिस्थिती या महिलांची आहे. आपण बघतोय त्यांचा एक छोटा मुलगा आहे आणि त्याला ते अशा पद्धतीनं ओंजळीनं पाणी जे आहे ते पिऊ घालताय. त्याची आपण ही दृश्य बघतोय, एक घोटभर पाणी त्या मुलाच्या पोटात जावं म्हणून त्याची आई अशा पद्धतीनं प्रयत्न करते. ताई, तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन डोंगरावरनं खाली आलेला आहात, काय त्रास होतो तुम्हाला हे सगळं पाणी भरणं? सकाळी किती वाजेपासून तुम्ही इथे राहतात विहिरीवर? किती वाजेपासून असतात? लय उठतो तिकडून राहतो 7 वाजेपर्यंत. 7 वाजता उठायचं पाणी उठाय भरायचं येऊन घेऊन जायचं.